स्क्रीन दिसते का सगळ्यांना? कोणतरी सांगा एक जणाने. हो दिसतीये. आता जे मेंबर्स येत होते ऑफलाइन मध्ये, आपण स्केलाचा काही पार्ट पाहिला होता, तर त्यातला एक पॉइंट कव्हर करू आणि प्रोग्राम घेते. जेव्हा कधी स्क्रीन दिसणार नाही त्यावेळेस सांगत चला फक्त. आपण स्केला मध्ये आतापर्यंत बेसिक स्केलाचा प्रोग्राम सेव्ह कसा करणार, त्यानंतर ते स्केलाचे व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करतो, व्हॅल आणि व्हॅर दोन डेटा टाइप्सने, त्यानंतर फील्ड्स काय, मेथड पॅरामीटर कसे असतात, स्केलाचे एक्सेस मॉडिफायर पाहिले होते, त्यानंतरचा आपण कंट्रोल फ्लो पाहिले होते ई पेल्स, त्यानंतर त्याच्यामध्ये अदरचे लेबल्स वगैरे वापरले होते, ऑपरेटर्स इथपर्यंत झालेला होता. तर नेक्स्ट आपला पॉइंट होता फंक्शन्स म्हणून, स्केला फंक्शन्स म्हणून, तो पॉइंट पाहू. जसं आपल्या अदर लँग्वेज मध्ये जसा फंक्शन कन्सेप्ट आहे तसंच इथं पण आहे, फक्त डिक्लरेशनचा पार्ट फंक्शनचा वेगळ्या वेळी केला जातो. तर काय आहे हा फंक्शन? फंक्शन हा काय आहे? ग्रुप ऑफ स्टेटमेंट. अदर सगळे कलेक्शन एका टास्क मध्ये करतो त्याला आपण फंक्शन म्हणतोय. मग काय, अ फंक्शन इज ग्रुप ऑफ स्टेटमेंट दॅट टुगेदर परफॉर्म टास्क. यू कॅन डिवाइडेड अप युअर कोड इन टू सेपरेट फंक्शन. मग आपण आता जसं तुम्ही आतापर्यंत अरिथमॅटिक घेतलं, ऍड चं सेपरेट फंक्शन, डिवायडेशनचं सेपरेट फंक्शन, असं आपण लॉजिकल वेने लिहू शकतो सगळं एका प्रोग्राम मध्ये लिहिण्यासाठी. हा मेन टास्क आहे स्मॉल स्मॉल पार्ट बनवण्यासाठी. मग काय इथं पहा, फंक्शन डेफिनेशन कॅन अपियर इन. मॅम आवाज ब्रेक होतोय. आवाज नाही येत का? मॅम आवाज ब्रेक होतोय. नेट आहे ना थोडस स्लो आहे. एक सेकंड ना, आता येते का क्लिअर आवाज? ब्रेक झाला तर सांगत चला, रेंज कमी जास्त होती. फंक्शन डेफिनेशन काय, कधी अपीअर होती? एनिवेअर इन सोर्स फाईल. मग तुम्ही जो फंक्शन राईट करतो, जो आपला कोड असतो, त्याच्यामध्ये कुठेही टास्क परफॉर्म करू शकतो फंक्शनचा. म्हणजे अरिथमॅटिकचा एका ठिकाणी लिहिलं, त्याच्या खाली डिवायडेशन असे किंवा मेन मेथडच्या नंतर असं आपण परफॉर्म करू शकतोय. मग याच्यामध्ये काय दिलंय, स्केला मध्ये आणखी एक फॅसिलिटी काय दिली पहा, स्केला परमिट नेस्टेड फंक्शन डेफिनेशन दॅट फंक्शन डेफिनेशन इन साइड अदर फंक्शन डेफिनेशन. जसं नेस्टेड ई पेअर्स वगैरे आहे तसं स्केला मध्ये फंक्शन वितीन फंक्शन डिक्लेअर करता येतं, त्याला आपण नेस्टेड फंक्शन हा कन्सेप्ट आहे. मग याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय, नोट इन स्केला फंक्शन नेम कॅन हॅव कॅरेक्टर. आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, फंक्शन नेम जे आहेत आपण, जसं आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन असे वर्ड लिहित होतो, तसे इथं फंक्शन नेम स्केला मध्ये कॅरेक्टर देता येतात कॅरेक्टरनी. जसं आपलं प्लस ऑपरेटर, त्यानंतर आदर हे प्लस टील, असे जे आदर कॅरेक्टर्स आहेत हे यूज करता येतात. फॉर एक्झाम्पल इथं तुमच्या समोर दिलेत पहा. मग फंक्शन डिक्लेअर कसं करतो आपण पहा, जसं आपण पब्लिक व्हॉइड मेन या वेळी टाकतो, तसं इथं स्केला मध्ये डीएफ कीवर्ड आहे. डीएफ, त्यानंतर फंक्शनला काय नाव द्यायचे, तर फंक्शनचा नेम. आणि जसं अदर लँग्वेज मध्ये आतमध्ये लिस्ट ऑफ पॅरामीटर असतात सेम तसाच आहे, पण इथं एक चेंजेस काय, डीएफ कीवर्ड वापरला जातो. लिस्ट ऑफ पॅरामीटर्स किती आहे आणि कोलन देऊन त्याचा रिटर्न टाईप. जसं आपण इतक्या दिवस व्हॉइड ई त्या व्हॉइड ऍड किंवा इंट ऍड अगोदर रिटर्न टाईप लिहित होतो, तर स्केला मध्ये नंतर लिहिला जातो. पाहता मग फंक्शन डेफिनेशन, डीएफ कीवर्ड टाकला, फंक्शन नेम, लिस्ट ऑफ पॅरामीटर्स, त्यानंतर त्याचा रिटर्न टाइप दिला जो असेल तो. आता आपण लगेच करली ब्रॅकेट ओपन करायची, इथे डिफरन्स काय पहा, इक्वल टू त्यानंतर करली ब्रॅकेट आणि मग आपलं जे फंक्शनचं लॉजिक असेल, फंक्शनची जी बॉडी असेल बॉडी, आणि त्या बॉडीला रिटर्न एक्सप्रेशन असेल तर रिटर्न द्या, हा ऑप्शनल इथला. हा चेंजेस समजला असेल, डीएफ त्यानंतर इथं कोलन त्याच्या पुढे रिटर्न टाईप आणि करली ब्रॅकेट डायरेक्ट न देता इक्वल टू.
फार्मर. फॉर एक्झाम्पल, आता जसं आपण क्लास कीवर्ड वापरत होतो, आता काही जण नव्याने जे होते त्यांना त्यावेळेस पण सांगितलंय, तसं इकडे स्केलामध्ये क्लास किंवा ऑब्जेक्ट असा कीवर्ड वापरला जातो. आता इथं काय टाकलं, ऑब्जेक्ट. जसा क्लास क्लास नेम, त्यावेळी ऑब्जेक्ट केला ऍड नावाचा, कर्ली ब्रॅकेट ओपन, त्याच वेळी आता फंक्शन त्याच्यामध्ये कोणतं डिक्लेअर केलंय पहा, df add int नावाचं फंक्शन केलंय. त्याच्यामध्ये पहा, पहिला व्हेरिएबल घेतलेला पहा, लिस्ट ऑफ पॅरामीटर्स, पहिला पॅरामीटर घेतला a. आपले फक्त अपोजिट करायचं, जसं इतके दिवस लिहित होतं इंट ए, तसे इथे आता ए कोलन इंट कॉमा बी कोलन इंट, त्यानंतर इथं काय कोलन कोलन. आता इंटीजर इंटीजर रिटर्न काय होणार आहे, इंटीजरच, म्हणून रिटर्न टाइप काय आला इंट, इक्वल टू आला इक्वल टू करली ब्रॅकेट. आता आपल्याला करायची फंक्शन बॉडी. आता वरती आपण स्टार्टिंगला व्हेरिएबल डिक्लेरेशन मध्ये फॅर आणि व्हॅल कीवर्ड पाहिले होते, ते इथं पहा फॅर मी डिक्लेअर केलं, व्हॅर कोणता व्हेरिएबल घ्यायचं त्या व्हेरिएबलचं नाव, त्यानंतर आपण त्याचा रिटर्न टाईप इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू सम ची झिरो केली, तसं सम इक्वल्स टू झिरो, त्यावेळी फॅर सम इक्वल कोलन इंट इक्वल्स टू झिरो, आणि ऍडिशन केली सम इक्वल टू ए प्लस बी, इथले दोन व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, ह्या वेळी फंक्शन आपण राईट करतोय रिटर्न रिटर्न. पहा इथं रिटर्न काय होतं, आता रिटर्न काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू सम ची व्हॅल्यू रिटर्न करायची, का कारण की फंक्शनला इंटीजर टाइप आहे, मग रिटर्न काय रिटर्न केलं आपण सम व्हेरिएबल. हा आणखी एक काय सांगितलं, एखाद्या फंक्शन मध्ये रिटर्न नसेल करायचं तर तुम्हाला पण माहिती त्याच ठिकाणी तो प्रिंट करावा लागतो. मग इथं पाहतो पण दिलेला ऑप्शन, फंक्शन आवाज येतोय ना, हो येतोय आवाज, आणि स्क्रीन दिसतोय ना, हो. फंक्शन मीन्स डज नॉट रिटर्न एनीथिंग. जर फंक्शनला कोणती तुम्हाला इंटीजर फ्लोट आदर कोणती व्हॅल्यू रिटर्न नसेल करायची, जसं आदर लँग्वेज मध्ये रिटर्न टाइप नसेल तर व्हाईट नावाचा कीवर्ड होता, तसं इकडे स्केलामध्ये चेंज काय पहा, कॅन रिटर्न युनिट, युनिट रिटर्न केलं जातं, विच इज इक्विव्हॅलंट टू काय, पुढे तुम्हाला कम्पेअर पण केलं अदर लँग्वेज सोबत, विच इज इक्विव्हॅलंट टू व्हाईट. जसं व्हाईट रिटर्न इन काहीच करत नाही, इथंच प्रिंट करत असेल तर इकडे युनिट वापरायचा. जावा इंडिकेट दॅट फंक्शन डज नॉट रिटर्न एनिथिंग, फंक्शन विच डज नॉट रिटर्न एनिथिंग इन स्केला. पाहता प्रोसिजर, क्लास जसं ऑब्जेक्ट नाव दिलं हॅलो, फंक्शन टी एफ कीवर्ड तर कंपल्सरी आहे, फंक्शन डिक्लेअर केलं प्रिंट प्रिंट मी म्हणून, त्याला कोणतेच आतमध्ये व्हेरिएबल पॅरामीटर लिस्ट नाही आहे, कोलन डेटा टाइप काहीच रिटर्न करायचं नाही, याच्यामध्येच प्रिंट करायचं, म्हणून काय टाकलाय युनिट इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेट, आणि आतमध्ये पहा प्रिंट एलएनने प्रिंट केलाय. आता फंक्शन कॉलिंग फंक्शन कोणते आहेत पहा, स्केला काय प्रोव्हाइड करतो, नंबर ऑफ सिंथेटिक व्हेरिएशन फॉर इनोकिंग मेथड्स कोणते आहेत पहा, मग फंक्शन नेम लिस्ट ऑफ पॅरामीटर, किंवा इन्स्टन्स मध्ये फंक्शन कॉल युझिंग इन्स्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. जसं आपण एखाद्या क्लासचा इन्स्टन्स बनवतो, तसा जो ऑब्जेक्टचा इन्स्टन्स असेल, क्लासचा जो आपण ऑब्जेक्ट बनवतोय मेमरी अलोकेट करून, तसा इन्स्टन्स असेल तर पहा यूज डॉट नोटेशन, म्हणजे इन्स्टन्स टाकायचा, त्यानंतर डॉट नोटेशन इथं पहा, त्यानंतर फंक्शनचा नेम. जसं अदर लँग्वेज मध्ये आपण क्लासचा ऑब्जेक्ट बनवल्यानंतर फंक्शन कॉल करायचा असेल तर ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम ह्या वेनी टाकतो, सेम तसंच इथं पण इन्स्टन्स डॉट फंक्शनचा नेम आणि त्यानंतर लिस्ट ऑफ पॅरामीटर्स. पहा मग फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट केला डिक्लेअर टेस्ट, df टाकलाय, आता मेन नाव दिलंय तुमचं, प्रोग्राम रन करताना जसं पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आहे जावा मध्ये, त्यानंतर व्हॉइड मेन अदर याच्यामध्ये, तसं इथं स्केलामध्ये ही मेन मेथड आहे, कोणती df मेन args कोलन अरे स्ट्रिंग. प्रिंट एलन मध्ये काय टाकलंय पहा, रिटर्न व्हॅल्यू काहीतरी स्ट्रिंग व्हॅल्यू दिली असं रन करताना आलं पाहिजे, प्लस फंक्शनचा नेम आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर पास केले. आता हे फंक्शन ऍड इंट इथे डिक्लेअर केले, काय टाकले df ऍड इंट, ए इंट बी इंट रिटर्न टाइप इंटीजर याचा इक्वल टू कर्ली ब्रॅकेट,
त्यानंतर व्हेर व्हॅल पैकी व्हेर घेतलाय कीवर्ड सम सेम सम इक्वल टू ए प्लस बी आणि रिटर्न काय केली आहे सम. हा प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी आता जे प्रेझेंट होते त्यांना कंपाईलचं माहिती आहे, जसं जावाचं जावा सी आहे तसं स्केलाचं स्केला सी, प्रोग्रामचं नाव डॉट जे एक्सटेन्शन जावा असं तसं इकडे प्रोग्रामला स्केला दिलं जातं. त्यानंतर स्केला प्रोग्रामचं रन करताना आणि प्रोग्रामचं नाव का पहा इथं व्हॅल्यू प्रिंट झाली आहे का ते इथून पास केलेल्या व्हॅल्यू इथं आपण रिटर्न करतोय. मग आता फंक्शन याच्यामध्ये फंक्शन प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये काय केलेत इम्पॉर्टन्स केला प्रोग्रामर कॉल बाय नेम, त्यानंतर फंक्शन विथ व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स, डिफॉल्ट पॅरामीटर व्हॅल्यूज, नेस्टेड फंक्शन्स, असे वेगवेगळे टाइप्स केले. फंक्शन विथ नेम आर्ग्युमेंट असेल तर रिकर्शन फंक्शन, हायर ऑर्डर फंक्शन, एनोनॉमस फंक्शन, असे फंक्शनचे कॅटेगरीज केलेले आहेत. फंक्शन कॉल बाय नेम त्याच्या अगोदर आपण ही जी व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे ती पाहू. केला जे प्रोग्राम रन करताना आधी जावाचा सेटअप इन्स्टॉल करायचा प्रोसिजर सांगते जे पहिल्यांदाच प्रेझेंट आहे. त्यानंतर स्केलाचा करायचा, डायरेक्टली स्केला सेटअप टाकलं तरी येतो आहे गुगलला, स्केलाची वेबसाईट आहे त्याच्यावरून डाउनलोड दोन्ही इन्स्टॉल केल्यानंतर रन करण्याची प्रोसिजर पहा. आपण काय केलं ऑब्जेक्ट टेस्ट फंक्शन तिकडचा कोड घेतलाय मेन मेथड त्याच्यामध्ये व्हॅल्यू रिटर्न केलेली प्रिंट केली. स्क्रीन दिसते ना ऍड इंट नावाचं फंक्शन आहे त्याच्यामध्ये सम व्हेरिएबल घेतला ऍड केलेले आणि रिटर्न केलेले. हा प्रोग्राम सेव्ह करू. सेव्ह करताना जे क्लासला नाव दिलेलं असत ते टाकणार डॉट जसं जावा एक्सटेन्शन तसं इकडे आपण टाकणार आता स्केला इकडे टेक्स्ट फाईलच्या विच ऑल फाईल्स करणार आणि सेव्ह करतोय. फायदा टेस्ट फंक्शन FENCE दिलंय स्केला फाईल असं एक्सटेन्शन आलं असेल तर प्रॉपर सेव्ह झाली. स्क्रीन दिसते ना हो ठीक आहे पा. त्यानंतर कारण की नेटचे रेंज कमी आहे जर काही प्रॉब्लेम आला तर सांगत चाला. जसं टर्मिनल ओपन करतो लिनक्स मध्ये तसं विंडोज मध्ये आता सगळ्यांना माहितीच आहे कमांड प्रॉम्प्ट साठी सीएमडी ओपन करायचा. हा सीएमडी ओपन झाल्यानंतर आता कंपाईल करणार इथे टाकणार स्केला सी. आता आपण प्रोग्रामला नाव दिलंय टेस्ट FENCE डॉट स्केला कंपाईल करू. हा कंपाईल झालेला आहे. कंपाईल झाल्यानंतर आता रन करायचं, रन करायला टाकणार स्केला आणि प्रोग्रामचं क्लासचं नाव काय आहे टेस्ट फंक्शन FENCE एंटर मारणार. पाहतात जे व्हॅल्यू स्टॅटिक डिक्लेअर पास केल्या होत्या त्याची ऍडिशन इथं प्रिंट झाली आहे. ह्या मी रन करतोय. फंक्शनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या आहेत त्यामध्ये पाहू आपण फंक्शन कॉल बाय नेम याच्यामध्ये पहा पॅरामीटर फंक्शन्स काय बाय व्हॅल्यू पॅरामीटर याच्यामध्ये पाठवले जातात. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर इज डिटरमाइन बिफोर इट इज पास टू द फंक्शन बट व्हॉट इफ यू वॉन्ट टू राईट फंक्शन दॅट ऍक्सेप्ट ऍज अ पॅरामीटर एक्सप्रेशन दॅट वी डू नॉट on to evaluate until it's called within our function. मग काय दिलंय स्केल ऑफर काय करतोय कॉल बाय नेम पॅरामीटर्स. मग कॉल बाय नेमचं मेकॅनिझम काय पा पासेस कोड ब्लॉक टू द कॉली अँड इच टाइम कॉली ऍक्सेस द पॅरामीटर्स
द कोड ब्लॉक कसं असतं पहा, एक्झिक्युटेड अँड व्हॅल्यू इज कॅल्क्युलेटेड. मग फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट टेस्ट, आता हे तरी लक्षात आलं असेल, क्लास क्लास नेम कसं ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट नेम मेन मेथड डीएफ मेन ए आर जी एस, ही नसेल प्रोग्राम मध्ये तर प्रोग्राम रनच होणार नाही. त्यानंतर लिहिले आपण डिले एक नावाचं फंक्शन, त्याच्यामध्ये टाइम कॉल केलंय. त्यानंतर आपण आधीच पाहिलं होतं डिले मध्ये टाइम टाकलाय, फंक्शन विथ इन फंक्शन कॉल करता येतो, वरती त्याच्या डेफिनेशन मध्येच पाहिलं होतं. आणि याला रिटर्न टाइप काहीच रिटर्न नसेल करायचं, तर युनिट नाव वापरतो जसं व्हाईट सारखं. मग डीएफ काय टाकलंय, टाइम फंक्शन, टाइम मध्ये काय प्रिंट करून घेतलंय, गेटिंग टाइम इन नॅनो सेकंड मध्ये. डायरेक्टली सिस्टीमचं फंक्शन आहे नॅनो टाइम म्हणून, सिस्टीम डॉट नॅनो टाइम. आणि डिले मध्ये काय केलंय पहा, डिले मध्ये एक पॅरामीटर घेतलाय टी, त्यानंतर इक्वल टू ग्रेटर दॅन लॉन्ग, इक्वल टू मध्ये काय दिलंय इन डिले मेथड्स, त्यानंतर प्रिंट मध्ये काय केलाय टी प्रिंट केलाय, आणि त्यानंतर टी आपण इथल्यासाठी रिटर्न केलेला आहे. पहा मग डिक्लेअर इन डिले मेथड्स, ह्या डिले मेथड्स मध्ये पहा विच टेक कॉल बाय नेम पॅरामीटर पुटिंग द सिम्बॉल, हा काय करतोय कॉल बाय नेम नी पॅरामीटर घेतोय, पण सिम्बॉल कोणता पुटिंग केले तर आपण इक्वल टू ग्रेटर दॅन सिम्बॉल. त्याच्यामध्ये काय याचं वर्किंग काय पहा, बिटवीन द व्हेरिएबल नेम अँड टाइम. मग काय दिलं, वेन द अबो कोड इज कंपाईल एक्झिक्युटेड आउटपुट कोणत्या फॉर्मॅट मध्ये येते पहा, कंपाईल केल्यावर पी असेल तर कंपाईल होईल, रन केल्या करण्यासाठी केला प्रोग्राम नेम, इथं काय केलंय इन डिले मेथड. आपण इथं कुठं दिलेलं आहे, याच्यामधला एक स्ट्रिंग पास केली आहे फंक्शन मध्ये गेल्यावर एक्झिक्युट होती का नाही बॉडी, त्यासाठी काय दिली इन डिले मेथड, इथं प्रिंट झाले. त्याच्यानंतर आपण काय केलंय गेटिंग द टाइम इन नॅनो सेकंड, कुठे डायव्हर्ट झाला इथं पा, याच्यावरती फंक्शन विथ इन फंक्शनला डायव्हर्ट गेलाय. नंतर त्यानंतर इथं काय टाकले परम टी, टी ची व्हॅल्यू प्रिंट केली, त्यानंतर परत कुठं गेलाय टाइम वरती का, ते इथं आपण फंक्शन डिले नावाच्या फंक्शन मध्ये टाइम फंक्शन कॉल केले. हा झाला फर्स्ट कॉल बाय नेम नी, म्हणजे फंक्शन विथ इन फंक्शन कॉल करता येतं याच्यामध्ये. त्यानंतरचा आहे फंक्शन विथ नेम आर्ग्युमेंट, याच्यामध्ये पहा इन नॉर्मल फंक्शन कॉल करताना काय करतोय, आर्ग्युमेंट इन कॉल आर मॅच वन बाय वन इन ऑर्डर ऑफ पॅरामीटर्स ऑफ द कॉल फंक्शन. तसं नेम आर्ग्युमेंट मध्ये काय केलं जातं पहा, नेम आर्ग्युमेंट अलो यू टू पास आर्ग्युमेंट टू फंक्शन इन डिफरंट ऑर्डर, द सिंटॅक्स इज सिम्पली दॅट इच आर्ग्युमेंट इज प्रोसिडेड बाय द पॅरामीटर नेम इक्वल साईन. हा मग ऑब्जेक्ट घेतला टेस्ट, टीएफ घेतला मेन, त्याच्यामध्ये मेन मेथड टाकली, प्रिंट इंट नावाचं फंक्शन आहे ते कॉल केले, कॉल करताना त्याला बी खाली पॅरामीटर जे असतील तसा बी फाय दिला ए सेवन दिलाय, आणि डिक्लेअर करताना पहा डीएफ प्रिंट इंट ए डिक्लेअर केला बी डिक्लेअर केलाय. त्यानंतर इथं व्हॅल्यू ऑफ ए व्हॅल्यू ऑफ बी, आता पहा तुम्ही आता कॉल बाय फॉर्मल आणि ऍक्च्युअल पॅरामीटर जसं आहे त्यावेळी, आता एका नवानी इथं बी ए बी ची व्हॅल्यू पास केली फाईव्ह, ए ची व्हॅल्यू पास केली सेव्हन, आणि इथे व्हेरिएबल नेम दिला ए आणि बी, इथले जे फॉर्मल आणि ऍक्च्युअल पॅरामीटरचे नेम जरी चेंज झाला असेल तर पहिला जो पॅरामीटर आहे तो पहिल्यालाच व्हॅल्यू घेतो. आता इथं बी घेतला म्हणजे असं नाही की बी ला इथं ही जाईन, ही पहिल्या सिक्वेन्सला कॉल होती, म्हणजे इथे ए ची व्हॅल्यू फाईव्ह घेतली आणि इथे ही पास केली ती बी ची व्हॅल्यू सेव्हन घेतली, फॉर्मल आणि ऍक्च्युअल पॅरामीटरचं पॉईंट आहे. मग पहा त्यानंतरचा थर्ड टाइप आहे फंक्शन विथ व्हेरिएबल आर्ग्युमेंट, त्याच्यामध्ये पहा स्केल अलो यू टू इंडिकेट दॅट लास्ट पॅरामीटर टू द फंक्शन मे बी रिपीटेड, तो लास्ट जो पॅरामीटर असतो रिकर्शन वेनी रिपीटेड होतोय, दिस अलो क्लायंट टू पास द व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट लिस्ट ऑफ फंक्शन. पहा मग खाली एक्झाम्पल
क्लास घेतलाय टेस्ट, मेन मेथड घेतली, त्यानंतर घेतला प्रिंट स्ट्रिंग. प्रिंट स्ट्रिंग मध्ये तीन की वर्ड प्रिंट स्ट्रिंग केल्यात, हॅलो केला आणि पायथॉन असे वर्ड प्रिंट केलेत. त्यानंतर खाली पायथ हे पॅरामीटर पास केलेत, खाली फंक्शन डिक्लेअर केलं. डिक्लेअर कसं केलं पहा, प्रिंट स्ट्रिंग नावाचं फंक्शन काय दिलंय, ए आर जी एस कोलन पुढे स्ट्रिंग आणि स्टार टाकलाय मल्टिपल वेळेला. तिथे काय सांगितलं होतं, लास्ट पॅरामीटर ऑफ फंक्शन मे बी रिपीटेड, म्हणजे हा जो पॅरामीटर आहे त्याच्या व्हॅल्यू परत परत रिपीट होतात. इथं पामा आय व्हॅर डिक्लेअर केला. आता फॉर लूप इकडे फिरवताना आपण इकडे जसं इंट ए असे ह्या फॉर्मॅट मध्ये लिहित होतो, तिथं हा सिम्बॉल वापरला जातो. इथं मग इथं टाकलं ए आर जी एस पार, इथे घेतलाय ए आर जी लेस दॅन मायनस ए आर जी एस, म्हणजे ए आर जी व्हेरिएबल ला आता काय घेतलंय, ए आर जी नेम दिलंय, रिप्लेस केलाय. आणि व्हॅल्यू काय केलाय, ए आर जी व्हॅल्यू टाकलेल्या आहेत. पहिला आय इंडेक्सला जो असेल, फर्स्ट इंडेक्स, झिरो इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स, ए आर जी एस प्रिंट केलाय आणि तो परत परत इन्क्रीमेंट केलाय. मग पहा, झिरो इंडेक्सला हॅलो प्रिंट झाला जेवढे पास केले तेवढे, नंतर स्केल झाला, नंतर पायथॉन झाला. म्हणजे ह्या फंक्शनचा यूज काय, फंक्शन विथ व्हेरिएबल आर्ग्युमेंट. काय होतं त्याच्यामध्ये, लास्ट म्हणजे हा जो स्ट्रिंग पॅरामीटर आहे तसा आदर कोणताही घ्या तो परत परत रिपीट होत आहे. स्ट्रिंग पुढे फक्त काय टाकून दिलाय, स्टार म्हणजे डेटा टाईप, आणि पुढे स्टार टाकायचा आणि वरती झाला पॅरामीटर पास करणार. हेच आपल्याला जर असं नसेल लिहायचं तर तीन वेळा राईट करावं लागलं असतं, ए आर जी एस स्ट्रिंग कॉमा ए आर जी एस स्ट्रिंग ए आर जी असे तीन वेळा तेव्हा ते प्रिंट झाले असते. त्यापेक्षा आपण काय केलेलं आहे, रिपीटेड जो होणारा टास्क आहे, म्हणजे व्हेरिएबल स्ट्रिंग तर सेम राहणार आहे, व्हॅल्यू चेंज होत राहते स्ट्रिंगची. मग इथं बा हॅलो स्केला पायथॉन असं प्रिंट झालंय.